संक्रांत हा सण जसा नवदाम्पत्यासाठी आणि स्त्रीवर्गासाठी खास असतो, तसाच तो लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला अनेक घरांमध्ये लहान मुलांचे भोरनान केले जाते. भोरनान म्हणजे काय? तर भोरनान या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली अंघोळ म्हणजे भोरनान. आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत भोरनान कधी व कसे घालावे, कोणत्या रंगाची कपडे घालावी, यावर्षी संक्रांत काळ्या रंगावर आहे तर मुलांना कोणत्या रंगांचे कपडे घालावीत, भोरनान कोणत्या वेळेस करावी, भोरनान का साजरे केले जाते, भोरनान साजरे करण्यामागे काय कथा आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो, मी प्रियंका, वेलकम बॅक टू माय चॅनल. यावर्षी 15 जानेवारीला संक्रांत हा सण आपण साजरी केला. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला बोरनान केले जाते. तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरनान केले जाते, पण किंक्रांतीला बोरनान केलेले उत्तम असते. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान करू शकता. बोरनान हे किती वर्षापर्यंत करतात? तर बोरनान हे जन्म झाल्यापासून ते 5 वर्षांच्या मुलांपर्यंत करतात. काही ठिकाणी हे 3 वर्षापर्यंतच बोरनान केलं जातं, पण आपल्या इकडे शक्यतो 5 वर्षांच्या मुलांपर्यंत हे केलं जातं. बोरनान हे मुलांचं आणि मुलींचं दोघांचंही केलं जातं. शिशुसंस्कार म्हणून बोरनान केले जाते. जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसाधारणपणे बोरनान साजरे केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरनान केले जाते. या काळात उपलब्ध असलेली फळे जसं की बोरं, ऊसाची काप, गाजर, कच्चा हरभरा, रंगबिरंगी गोळ्या, भुईमुगाच्या शेंगा, तिळगूळ, बिस्किट, चॉकलेट्स, मुरमुरे, बत्तासे असे अनेक प्रकार एकत्र करून ते लहान मुलाच्या डोक्यावरून टाकले जातात. म्हणजेच या सर्व वस्तूंनी लहान मुलाला अंघोळ घातली जाते. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान केले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये सण वारांसोबत बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावरती चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. बोरनानसुद्धा करण्यामागे हाच विचार आहे. म्हणजेच संक्रांतीनंतर वातावरणात हळूहळू बदल होत जातात आणि त्यानुसार शरीर सुदृढ होण्यासाठी बोरनान केले जाते. बोरनान हे दुपारनंतर कधीही करू शकता तुम्ही. 4 नंतर बोरनान केले जाते. बोरनान करण्यासाठी विशिष्ट दिवस किंवा मुहूर्ताची गरज नसते. तुम्ही ते कधीही कोणत्याही दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या या दिवसामध्ये करू शकता. जसं बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तसंच बोरनान केलं जातं. ज्या दिवशी तुम्ही बोरनान करणार आहात त्या दिवशी आपला परिसर घरदार स्वच्छ करावं, छान रांगोळी काढावी, आजूबाजूची मुले बोलवावीत. औक्षण करण्यासाठी 5 किंवा 7 स्त्रियांना तुम्ही बोलावू शकता. त्यासाठी चटई टाकावी, त्यावरती पाट ठेवावा आणि त्यावरती बाळाला बसवावं. बाळाला पाटावर बसण्याआधी बाळाला काळे कपडे घालावेत, मुलीला काळ्या रंगाची फ्रॉक किंवा परकर पोलके घालावेत, त्यावर उठून दिसणारे हलव्याचे दागिने घालावेत, मुलांना मुकुट, बासरी, हार तसेच मुलींना पैंजण, माळ, वाखी, बांगड्या इत्यादी घातले जातात. यामुळे बाळ जास्तच खुलून दिसते. बाळ लहान असेल तर घरातील व्यक्ती बाळाला मांडीवर घेऊन बसू शकते, पण जर खूपच लहान मुलं आहेत म्हणजे वर्षाच्या आतमध्ये 4-5-6 महिने इतक्या लहान मुलांचं बोरनान नाही केलं तरी चालतं. कारण आपल्याला 5 वर्षापर्यंत बोरनान कधीही आपण केलं तरी चालतं. मग ते थोडंसं मोठं झाल्यानंतर बोरनान केलं तर त्यालाही कळतं आणि त्यालाही त्याचा आनंद होतो. बाळाला पाटावरती बसवावं, भोवताली इतर मुलांना बसवावं. कारण आपण जे काही वरून साहित्य टाकणार आहोत ते सगळं खाली सांडतं, त्यावेळी ते लहान मुलांना वेचता येईल. त्यासाठी त्यांना भोवताली बसवावं. आपण बोलवलेल्या स्त्रियांना औक्षण करायला सांगायचं आहे. औक्षण झाल्यावरती घरातल्या स्त्रियांना एखाद्या पेल्याने किंवा काय तुमच्या इकडे मापटं घेतात किंवा काय याने बाळाच्या अंगावरती हे सगळं साहित्य आपल्याला ओतायचं आहे. बोरनान करताना काळं वस्त्र घालावा का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर हा नियम फक्त आपल्याला संक्रांतीच्या दिवशी लागू पडला होता. कारण यावर्षी संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केले होते. त्यामुळे किंक्रांतींपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही बोरनानला काळे वस्त्र घालू शकता. पण जरीही तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही इतर रंगाचेही कपडे घालू शकता. आलेल्या स्त्रियांना तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे, त्यांचा मानसन्मान करायचा आहे, तिळगूळ द्यायचे आहेत आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. बाळाला बोरनान घातलेलं जे साहित्य आहे ते लहान मुलांना वेचायला सांगायचं आहे आणि ते त्यांना घरी घेऊन जायला सांगायचं आहे. कारण बोरनानच्या माध्यमाने ती जी फळं आहे ती लहान मुलांच्या पोटात जाणं हा त्यामागचा हेतू असतो.
कारण या ऋतूमध्ये येणारी फळं खाण्याची सवय लावण्याचा अनोखा प्रयत्न मुलांसाठी असतो. बाळावर सर्वांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुभद्रेत नाहू दे असा यामागे उद्देश असतो. बोरनान का करावे या संदर्भात एक गोष्ट आहे. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले होते. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाईक कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.